वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। भार्गवीताई, मला ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे। विचार ना। आता समज की तुला मला एक बक्षीस द्यायचं आहे आणि त्याचा अमाऊंट आहे 1200, तर तू त्याला स्पेल कसं करशील? लोकांची ना मेमरी खूप स्ट्रॉंग आहे असं मला आज कळलंय। एकूणच म्हणजे एकापेक्षा याच्या टीमची मेमरी तर खूप खूप स्ट्रॉंग आहे। आता परत या सीझनला पण मी हे सिक्रेट सगळ्यांना सांगते। तुम्हाला माहितीये का अथर्व आणि संस्कृती, मला अजूनही 12 स्पेलिंग लिहिता येत नाही। मी आतापर्यंत शाळेत पनिशमेंट म्हणून, म्हणजे मी खोटं नाही बोलत आहे, जवळजवळ 1500 ते 2000 वेळेला लिहिलेलं आहे 12 स्पेलिंग शिक्षा म्हणून, पण तरीही मला अजूनही लिहिता येत नाही। जर तुला माझ्याकडनं काही गिफ्ट हवं असेल तर ते 1300 तरी देईन किंवा 1100 तरी देईन, पण 1200 कधीच नाही देणार। तुम्हाला आवर्जून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुमचं जे नवीन सिरियल आहे आता जे झी मराठीवरती येते अनुबंध, ते आम्ही सर्व आवर्जून पाहतो। थँक्यू। आणि खूप छान चाललेली आहे सिरियल। काय की नवीन नवीन जेव्हा सुरू होतं तेव्हा एक उत्कंठा असते की काय होणार, त्याचं सॅम्पलिंग होत असतं, पण होत होत आता मला त्याची जाणीव झालेली आहे की ते सेटल झालेलं आहे। हो, ती कलाकृती जी आहे ती सेटल झालेली आहे, लोकांना ती खूप आवडत आहे आणि आता एक खूप छानसा ट्विस्ट त्याच्यात आलेला आहे। तर तुम्हाला काय काय सांगावं वाटतं त्या सिरियल बद्दल? अनुबंध मालिकेचा जो विषय तो एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय, कारण आजकालच्या जगामध्ये असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात। जो इथे आमचा बेसिक एका कपलला मूल नाहीये असा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही तो वेगळ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतोय। तुम्ही जसं म्हणाल करेक्टली, आता ती सेटल झाली, आता एक कथेला वेगळं ट्विस्ट आलंय। जी चार पात्र कथेची महत्वाची आहेत ती आता एकमेकांच्या समोर आली, कारण ती आणण्यासाठी खूप ब्रिज करत राहावी लागते आपल्याला सिरियल। ती डेली सोप असल्यामुळे रोज काहीतरी घडावं लागतं। आता ती एका अशा वळणावर आली आहे जिकडनं बेसिक सिरियलची स्टोरी सुरू झाली आहे। थोडासा विषय बोल्ड आहे, वेगळ्या पद्धतीने मांडलाय। आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा कुठलीही सिरियल केली तेव्हा झी मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, अनुबंधच्या पण निमित्ताने करावं अशी माझी रसिक प्रेक्षकांना अगदी मनापासून विनंती आहे। अथर्व, पुढच्या परफॉर्मरला बोलूया? हो, तर स्वागत करूया आपल्या पुढच्या परफॉर्मरचा, ऐश्वर्या शिर्क्याचा।
जय बल परफॉर्मन्स होता मस्त. आणि ऐश्वर्या जेव्हा दिवाळी असते, दिवाळीचा जो सण असतो, त्या दिवसात तू काय करतेस आणि कोणाला काय गिफ्ट देतेस? हा मी आश्रमामध्ये जाते आणि आश्रमामध्ये जाऊन मी फटाके त्यांना देते आणि त्यांच्याबरोबर उडवते. आणि मी वृद्ध आश्रमामध्ये पण जाते. मला फार वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. आणि मी पप्पा माझे सिंग करतात, ते त्यांच्यासमोर सिंग करतात. मी डान्स करते आणि मी त्यांना नातीचं प्रेम देते आणि ते मला आजी आजोबांचं प्रेम देतात. मला फार चांगलं वाटतं. आणि ऐश्वर्या तुझी ती स्टेप करून दाखव ना एक. ती अशी खाली झोपून ती अशी फिरतेस ना तू. भार्गवी ताई तुला हिचा डान्स कसा वाटला? काय सांगू तुझ्या डान्स विषयी. मी बघत राहू असं वाटलं तू काय काय करतेस. तू फॅन केलंस, तू काटविल केलंस, एकदम जोरदार आणि खूप छान. अशीच छान नाच आणि जपून कर बाई हे सगळं जे करशील ते. हा सचिन काका तुम्हाला कसा वाटला डान्स? तुम्ही अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे तसं मला वाटतं. तुमची कोरिओग्राफी सुद्धा अप्रतिम आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, कोरिओग्राफी चांगली होती, त्याचबरोबर तुमचे एक्सप्रेशन सुद्धा अत्यंत सुंदर होते. तुमचं कॉस्ट्युम सुद्धा अतिशय छान आहे, अप्रतिम. सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. म्हणजे हेड टर्न सुद्धा अतिशय सुंदर केलं, त्याबद्दल तुम्हाला त्यांनी शिक्षा दिली आता परत करायची. पण ती तुमच्याकरता कदाचित ती शिक्षा असली तरी सुद्धा आमच्याकरता दॅट इट वॉज अ प्लेझंट थिंग टू वॉच. खूपच छान. आणि तुमचा हा फॉर्म बघितलेला आहे तर तुमचा याहून वेगवेगळे फॉर्म्स आम्हाला पाहायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.